अनेक दिवसापासून कामराज निकम यांनी पक्षात यावं असे प्रयत्न चालू होते. मुहूर्त सापडत नव्हता, अनेक दिवस म्हणण्यापेक्षा 15-20 दिवस. पण संदीप बेडसेंनी सगळ्यांना घेऊन पुण्यात पिंपरीला पवारसाहेबांची सभा होती, त्यामध्ये आणून सगळ्यांचा एकदम धडकपणाने प्रवेश करण्याचा कार्यक्रम पिंपरीला मोठ्या प्रमाणात घेतला. आणि त्यानंतर या दौऱ्यात इथं सभा घ्यायची, कारण कामराज निकम साहेबांचा सुरुवातीपासून आग्रह होता की चिंखेडला जाऊन आपण सगळ्यांचे प्रवेश करू. त्यामुळं आजची सभा आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी होते. माझं भाषण झाल्यावर ते म्हणतील तेवढ्यांना प्रवेश देण्यासाठी मी इथं उभा राहणार आहे, तुम्ही काही चिंता करू नका. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अनेक वर्षापासून लढवते. नानासाहेब देशमुखांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. जुईताईंच्याकडे सकाळी चहाला आम्ही गेलो होतो. संदीप बेडसेंनी विधानसभा या मतदारसंघात मागच्या वेळी लढवली. पण या मतदारसंघामध्ये एक आणखीन एक आमचे मित्र आमच्या पक्षात आलेले होते. त्यांनी तर आग्रह धरला की तुम्ही आणि जयंत पाटील दोघं आले तरच प्रवेश करेन, अजितदादा आणि मी आलो तरच प्रवेश करेन. आम्ही दोघं आलो आणि त्यांचा प्रवेश केला. पण नेहमी हा मतदारसंघ बळकट करण्याचा उद्देश पक्षाचा कायम राहिलेला आहे. थेंबे थेंबे तळे साचे असं मी मानतो. आणि म्हणून आम्ही या मतदारसंघामध्ये ठामपणाने हा पक्ष वाढवण्यासाठी आणखीन काय करता येईल याचा प्रयत्न विचार करतच होतो. भारतीय जनता पक्षात खरे निष्ठावंत जे आहेत त्यांची किती ससे होलपट व्हायला लागलेली आहे. या पोलिसांना बसायला खुर्च्या द्या, बिचारे किती वेळ माझं भाषण ऐकणार. बसन अहो बसक, बसायला हरकत नाही, आपला काय प्रॉब्लेम नाही. पण या मतदारसंघामध्ये काही विकासाची कामं जेव्हा जेव्हा संदीप भैयाने मांडली, मागच्या 2.5 वर्षात मी महाराष्ट्राच्या विधानसभेत होतो, त्यावेळी 22 उपसा सिंचन योजनेच्यासाठी 115 कोटीची सुप्रमा दिली. सिंदखेडा तालुक्यातील 8 उपसा सिंचन योजनेपैकी 4 योजनांचं काम आता जवळपास 90% पूर्ण झालेलं आहे. आणि संदीप भैया म्हणाले, मला माहीत नाही प्रगती किती आहे, पण त्यांचं म्हणणं आहे की दिवाळीपर्यंत, दिवाळीच्या आसपास आपल्या शेतापर्यंत पाणी पोहोचेल असे या 4 योजना आहेत. 15,000 एकर क्षेत्र जमीन ओलिताखाली येणार आहे. जवळपास 22 गावांना फायदा होणार आहे आपल्या तालुक्यातल्या. मधल्या काळामध्ये 86 गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी 304 कोटीची योजना आमच्या सरकारने मंजूर केली. त्यासाठी अमरावती धरणातून 7 किलोमीटर कालव्याने पाणी बलदाने धरणात सोडणं या कामासाठी जवळपास 15.5 कोटी रुपये देखील त्यावेळी मी मंजूर केलेले मला आजही आठवते. अजून 90%च काम पूर्ण झालं. आणि या भागाला सगळ्यात मोठं वरदान ठरणाऱ्या प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजनेला देखील मीच या खात्याचा मंत्री असताना
सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचं काम झालं. मी चौकशी केली यावर्षी किती पैसे दिले, कारण आमचं सरकार नंतर गेलं. पण कामराज निकम साहेबांनी आणि संदीप भैयांनी मला सांगितलं की यावर्षी काय बजेटमध्ये पैसे आले नाहीत, केंद्राकडे पैसे मागितले आहेत आणि ते आल्यानंतर पुढं त्याच्यावर पावलं पडतील. पण या मतदारसंघात लाखभर लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली येणार असेल आणि यांचं सरकार जवळपास 1.5-2 वर्ष सत्तेत असेल तर 2 बजेट झाली. या वर्षी तर राज्याच्या अर्थमंत्र्यांनी 3 वेळा बजेट मांडलं, 2 बजेट आणि 1 पुरवणी मागणी. ती पुरवणी मागणी देखील 94,000 कोटीची होती आणि त्यामुळं आपल्या या योजनेला प्रकाशा बुराईमध्ये राज्य सरकारमधून काही पैसे 50-100-200 कोटी रुपये दिले असते तर बरीच गती मिळाली असती. पण आता केंद्राची मान्यता येणार, केंद्राची आर्थिक परिस्थिती कशी आहे त्यावर तिकडनं पैसे सुटणार आणि मग आपलं काम होणार. परिस्थिती विलंब होण्याचीच आहे असं चित्र दिसतंय. मला आपल्या चेहऱ्यावर एक वेगळा भाव आज इथं आल्यावर पाहायला मिळतोय, तो म्हणजे या विधानसभा मतदारसंघात आपला आमदार होणार. आता आपला आमदार होणार तर मग त्या आमदाराच्या वतीनं मी तुम्हाला आमची पक्षाची कमिटमेंट तुम्हाला देतो. सरकार तर आपलं येणार आहे, ह्याच्यात काळ्या दगडावरची रेघ आहे, तुम्ही काय चिंता करू नका. त्यामुळं सरकार आल्यानंतर या प्रकाशा बुराई योजनेला पूर्ण गतीनं पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकद लावू आणि याला आवश्यक तो सगळा निधी देण्याचं काम आम्ही राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला करून दाखवू. शेवटी एका व्यक्तीला आपण संधी दिली, अनेक वेळा निवडून आल्यानंतरही एवढी मोठी योजना. मला वाटतं खडसे साहेब जलसंपदा मंत्री होते तेव्हापासून ही योजना आहे, अजूनही योजना पूर्ण झाली नसेल तर योजनेत दोष नाही, आपल्या लोकप्रतिनिधीत दोष आहे असं म्हणायला हरकत नाही आणि तो दोष दूर करायची जबाबदारी मित्रांनो तुम्हा सगळ्यांची आहे. आज माझी आपणा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आमच्या समोर सत्तेत बसणाऱ्या लोकांना यावर्षी महाराष्ट्रातल्या जनतेने मोठा हिंगा दाखवलाय. महाराष्ट्रामध्ये 31 जागा निवडून आल्या विरोधी बाजूने. भारतीय जनता पक्षासारख्या मोठ्या पक्षाच्या फक्त 9 जागा निवडून आल्या. माझी सातारची जागा निवडून आली असती तर माझा देखील भारतीय जनता पक्ष एवढा मोठा पक्ष झाला असं मी सांगू शकलो असतो. त्या पिपाणी आणि तुतारीत आमची ती जागा 2000 पडली. पण महाराष्ट्राच्या जनतेचा कौल काय? महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल आहे की हे महाराष्ट्रातलं भ्रष्ट सरकार घालवा आणि नव्या विचाराची महाविकास आघाडी एकत्रित एकसंघपणाने उभा करून त्यांच्या मागे आपण उभा राहूया. लोकसभेच्या निवडणुका तर लोकांनीच हातात घेतल्या. पवार साहेबांचा पक्ष फोडला, उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला, 2 मराठी माणसांचा पक्ष फोडण्याचं पाप भारतीय जनता पक्षाने केलं आणि हे सगळे फोडले ते नेऊन तिकडं मंत्री केले. मगाशी रोहिणीताई म्हटल्या हे सत्य आहे की भारतीय जनता पक्षामध्ये निष्ठावंताची कदर होत नाही. या मतदारसंघातले लोकप्रतिनिधी आधी वेगळ्या पक्षात होते, त्याच्या आधीपासून कामराज निकम जिल्हा परिषदेचे 1992 सदस्य भारतीय जनता पक्षाचे होते. मग ओरिजिनल कोण आहे? पलीकडं खडसे साहेबांच्यावरी काय परिस्थिती आणली? ठीक आहे, आता ते काही अडचणी झाल्या
पण महाराष्ट्रातल्या निष्ठावंत लोकांना खड्यासारखं बाजूला करून स्वतःची टोळी तयार करण्यात काही लोकांना यश महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षामध्ये आलं आहे. आणि हाच खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षात उद्रेक आहे. आज कामराज निकम एवढा जुना पक्ष सोडून आमच्या पुढे आले कारण त्यांना खात्री झालेली आहे की आपल्याला भारतीय जनता पक्ष न्याय देऊ शकणार नाही. आम्हाला आणखीन 5-50 वर्ष सतरंजा उचलायचं काम लागेल पण आम्हाला न्याय मिळणार नाही अशी भावना झालेले महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची दुसरी तिसरी आणि चौथी फळी फार मोठ्या प्रमाणात आहे. त्याला आता लोकसभेच्या निमित्तानं वाचा फुटलेली आहे. भारतीय जनता पक्षातल्या खऱ्या कार्यकर्त्यांच्यावर प्रचंड अन्याय होतोय आणि भाड्याने आणलेले पाहुणे म्हणून आणलेले दुसऱ्या पक्षातनं धमक्या देऊन आणलेले अशांना डोक्यावर बसवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने त्यांच्या स्वतःच्या निष्ठेच्या लोकांच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यावर बसवण्याचं काम केलेलं आहे. मी आपल्याला यासाठी सांगतो की भारतीय जनता पक्ष एकदा 2 खासदार होते. 2 खासदाराचे दुसऱ्या निवडणुकीला कितीतरी खासदार वाढले का? तर अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वावर या देशातल्या जनतेचा एक वेगळाच विश्वास होता. पण 400 पार करायला निघालेले त्यांना या देशातल्या तुम्ही लोकांनी 240 वर थांबवले. ही या देशातल्या लोकशाहीची सगळ्यात मोठा विजय आहे असं मी म्हणेन. ज्या ज्या ठिकाणी विजय मिळालेला आहे त्यांना तो कसा मिळाला हे मी सांगायची गरज नाही. पैशाचा महापूर वाहत होता निवडणुकीत हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये 31 जागा भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे 2 मित्र पक्ष यांच्या विरोधात जनतेनं निवडून दिले आहेत. कौल जनतेनं देण्याचं काम केलेलं आहे. आता जबाबदारी आमची आहे. महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही तुम्हाला सक्षम पर्याय सर्व मतदारसंघात देणार आहोत. शिवसेना उद्धव ठाकरेंचा पक्ष, काँग्रेस पक्ष आणि आपला पक्ष आम्ही एकत्रित बसून महाराष्ट्रामध्ये कोणताही वाद न होता प्रत्येक ठिकाणी समर्थ पर्याय देण्याचं काम करू आणि कोणत्याही परिस्थितीत उद्याचं सरकार हे महाविकास आघाडीचं आणण्याचं काम करू आणि त्यातनं आपल्या मतदारसंघाचे अनेक प्रश्न आम्ही सोडवण्याचं काम करू. मी कामराज निकम आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना विश्वास देईन की शरद पवार साहेबांचा हा पक्ष आहे. कार्यकर्त्याची बूज राखण्याचा शरद पवार साहेबांचा स्थायी पिंड आहे जो आमच्या पक्षाचा आहे, जो ताकदीचा आहे, काम करणारा आहे, लोकसंग्रही आहे. त्याला मोकळं आमच्या पक्षात कोणी ठेवत नाही. तुम्ही काही चिंता करू नका. आम्ही आता महाराष्ट्रामध्ये आमचा पक्ष मोकळा झाल्यावर अशी प्रत्येक मतदारसंघात कोण कोण आहेत त्यांना हुडकण्याचं काम करतो. आणखीन पुढच्या काही दिवसात आणखीन काही लोक पक्षात येतील. ते आमदारच असले पाहिजेत असं नाही आहे. आमच्या पक्षातनं तिकडे गेलेले आहेत तेच परत येतील असंही नाही आहे. आम्ही नवे चेहरे पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही देखील बदल केलेला आहे आणि नव्या रक्ताला संधी देतोय हा संदेश देखील महाराष्ट्रातल्या जनतेला पवार साहेबांना द्यायचा आहे. आज खरं म्हणजे आपण सगळ्यांनी या ठिकाणी हा प्रवेशाचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात ठेवला. मी आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा आलो मला वाटत नाही की एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक सभेला गोळा झालेली होती आणि एवढा उत्स्फूर्तपणा लोकांच्यात होता. ज्या उत्साहानं तुम्ही आज या ठिकाणी भर पावसात इथे येऊन बसलेला आहात तुम्हाला सगळ्यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहे.
पण पुढचे 2-2.5 महिने मित्रांनो फार महत्त्वाचे आहे. हे पुढचे 2-2.5 महिने तुम्ही सगळ्यांनी जागृत राहायला पाहिजे. पोलीस तुम्हाला अटक करतील, 307 लावतील, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगताय, ते चित्र आता हळूहळू बदलायला लागेल. सरकारी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सत्ता कुणाची येते याचा फार आधी अंदाज येतो. त्यामुळे तुमचं हळूहळू स्वागत पोलीस स्टेशनमध्ये देखील होईल. तुमच्यावर 307 खोटे, मी तर ऐकलं की महिनाभरापूर्वी त्यांचा पीए ज्याला अरेस्ट झाली आहे, तुरुंगात आहे, त्याला लॉकअपमधून बाहेर काढून मारत होता, अशी देखील मला कोणीतरी माहिती दिली. लॉकअपमधून बाहेर काढायची परवानगी देणारा पोलीस आहे ना, तो नोकरीत राहणार नाही याची काळजी आम्ही सगळे घेऊ. लॉकअपमधून पोलिसांनी बाहेर, पोलीस त्याला बाहेर काढून देतात, आणि आमच्या कोणाचाही असेल, सामान्य नागरिक असेल, त्याला बाहेर येऊन आमदारांचे पीए किंवा कोणी संबंधित आहेत ते येऊन जर मारहाण करत असतील तर याच्यासारखी गोष्ट गंभीर नाही. तुम्ही चौघ पोलिसांचे प्रतिनिधी आहात, मगाशी म्हणत होतो बसा जरा, तुम्ही संदेश द्या, कायद्याचं राज्य असलं पाहिजे. आम्ही आमच्याकडून चुकीच्या गोष्टी आम्ही अपेक्षाच कधी करत नाही, पण कुणाच्या तरी राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्ही राजकीय दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यावर अन्याय करायला लागला, जाणीवपूर्वक करायला लागला, तर त्यांचं सरकार आहे तोपर्यंत ही गप्प बसतील. पण सरकार गेल्यानंतर जरा अवघड होईल. मी आपलं दुसरा शब्द होता पण मी काय तो वापरत नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीकडे भाजपचं सरकार असलं तर डबल इंजिन आपलं बरं होईल आणि आपलं महाराष्ट्राचं कोट कल्याण होईल असं हे सांगतात. काल अमित शाह पुण्यात आले, म्हटले 10 लाख कोटी रुपये महाराष्ट्राला दिले. नियोजन आयोग जे असतो ना आणि वित्त आयोग, तर वित्त आयोग ठरवतो प्रत्येक राज्याला किती टक्के देशाच्या एकत्रित निधीतले वाटायचे असतात. काही मेहरबानी करत नाही. देशात 10 लाख कोटी रुपये गोळा झाले तर उत्तर प्रदेश पासून कन्याकुमारीच्या केरळ आणि तामिळनाडूपर्यंतच्या प्रत्येक राज्याला ठराविक टक्केवारी दिली जाते. त्याचा एक फॉर्म्युला आहे मागासलेपणाच्या वर आधारित. काही मेहरबानी नाही केली केंद्र सरकारने, पैसे दिले, पण जे 10 लाख कोटी रुपये दिले, माझं आव्हान आहे राज्य सरकारला की 10 लाख कोटी रुपये कोणत्या कोणत्या मुद्द्याला दिले ते एकदा जाहीर करावं. तुम्ही सांगितलं की सगळ्यात मोठे भ्रष्टाचारी शरद पवार साहेब आहेत. तुम्ही शरद पवार साहेबांच्याकडे बघून हे सांगता, त्यावेळी तुमच्या शेजारी पाजारी जे बसलेले आहेत ना त्यांच्यावर तुम्ही आरोप केले, ते आता तुम्ही कडेवर घेऊन बसलेला आहात. शरद पवार हा माणूस, हा नेता स्वच्छ आहे, पारदर्शी आहे, कुणीही त्यांच्याकडे बोट करून वर बघू शकत नाही आणि त्यांना प्रश्न विचारू शकत नाही. आजपर्यंतच्या त्यांच्या 50-60 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत अशी कोणतीही घटना घडलेली नाही. कायद्यानं त्यांनी कधी चुकीच्या गोष्टी केलेल्या नाहीत आणि म्हणून शरद पवार साहेब आजही महाराष्ट्राचा आत्मा आहेत आणि तो आत्मा आहेत हे यांना कळत नाही. मोदींनी त्यांना भटकती आत्मा म्हटलं, आता हे म्हणतात भ्रष्टाचारी. महाराष्ट्रातल्या जनतेकडून माझी अपेक्षा आहे उद्याच्या विधानसभेत नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहाजी या दोघांच्या या विधानाचा समाचार घेऊन महाराष्ट्र स्वाभिमानी किती आहे,
महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर कसा चालतो आणि महाराष्ट्रावर आलेलं हे अतिक्रमण दूर आक्रमण दूर करण्याचं काम महाराष्ट्राचे सैनिक कसे करतील हे दाखवण्यासाठी आपण सगळ्यांनी आता सज्ज व्हायचंय. महाराष्ट्रामध्ये 17 प्रकल्प आमच्या महाराष्ट्रातनं बाहेर गेले, त्यातले निम्म्यापेक्षा जास्त गुजरातला गेले. कोणामुळे गेले? या दोघांच्यामुळेच गेले. आमच्या महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हातचा रोजगार तुमच्यामुळे जातो. तुम्ही महाराष्ट्राच्या ताब्यात येणारे प्रकल्प हिनावून छिनवून घेऊन जाता आणि आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुमच्या कृपेनं, राज्याचे उपमुख्यमंत्री तुमच्या कृपेनं सत्तेत बसतात, ते तुमच्या तोंडावर काही ब्रशब्द बोलत नाहीत. आमच्या महाराष्ट्राचं आज नुकसान आमच्या या सरकारमुळे होत आहे, यांची तुमच्या विरोधी बोलायची ताकद नाही. आणि महाराष्ट्राचे एक आणि एक उद्योग आता गुजरातमध्ये नेण्याचं पाप जर तुम्ही करत असाल तर या दोघांनाही महाराष्ट्रात येऊन शरद पवार साहेबांच्यावर आणि उद्धव ठाकरेंच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नैतिकतेने आहे असं मला वाटत नाही. आज खरं म्हणजे महाराष्ट्राचा नंबर कितो आहे? एक काळ असा होता महाराष्ट्र तिसऱ्या चौथ्या दुसऱ्या नंबरवर होता. महाराष्ट्र पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नंबरवर होता, पण दुर्दैवाने आज महाराष्ट्र 11व्या नंबरवर खाली घसरलेला आहे. हे जयंत पाटील सांगत नाही, केंद्रीय नियोजन आयोगाने आकडेवारी सांगितलेली आहे की महाराष्ट्र कसा घसरायला लागलेला आहे. जेव्हापासून राज्याचे 14 साली सरकार बदललं महाराष्ट्रातलं आणि देवेंद्र फडणवीस यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर फक्त दुसऱ्या वर्षी गुजरात सरकारची प्रगती ही महाराष्ट्राच्या पेक्षा पुढे गेली. तेव्हा जेव्हा एकदा गुजरात आमच्या पुढे गेला तो आतापर्यंत मागे आलेला नाही, आम्ही गुजरातच्या मागेच आहोत. हे जयंत पाटील सांगत नाही, हे केंद्रीय नियोजन मंडळाने सांगितलेलं आहे, आकडेवारी आहे. यांच्या हातात जर आणखीन सरकार राहिलं तर आणखीन 2-4 राज्य आपल्या पुढे झाल्या गेल्याशिवाय राहणार नाहीत. आणि आता लोकसभेचा निकाल लागलेला आहे, सरकारच्या पायाखालची वाळू हललेली आहे, घाबरलेलं सरकार पाहिजेल त्या घोषणा करते. मी एके ठिकाणी सांगितलं, हे चंद्र मागितला तुम्ही तर चंद्रही आणून देतो म्हणते. आता मी आज एक भाषण ऐकत होतो नगरमध्ये, लाडकी बहीण योजना आम्ही आणलेली आहे, पण पुढच्या विधानसभेत आम्हाला मतदान करा तर ह्या योजना चालू राहतील, असं बोलणं म्हणजे इनडायरेक्टली धमकावणं आहे, जनतेला धमकी देण्यातला प्रकार आहे. तुमची लाडकी बहीण कशामुळे झाली? लोकसभेच्या आधी नव्हती लाडकी बहीण. तुमच्या लाडक्या खुर्चीकडे बघून तुम्हाला आता लाडकी बहीण आठवली आणि त्या लाडक्या बहिणीला किती दिले? 1500 रुपये दिले. दुसऱ्या सगळ्यांना 1000, 2000, 4000, 5000 इतके पैसे द्यायला लागले. आता वेळ कमी आहे म्हणून मी ते वाचत नाही, पण लाडक्या बहिणीला 1500 रुपयासाठी लाईनीत उभा करायचं पाप करताय. अरे भाऊबीज घरी नेऊन द्यायची असते, कशाला त्यांना अर्ज भरायला लावत आहे? पण लाडक्या बहिणीला माहिती आहे तसं यांच्या तिजोरीत काहीच पैसे नाही आहेत. हे तिघं एकत्रित बसतात आणि सांगतात, लोकांना माहीत नाही तिजोरीत किती पैसे आहेत. त्यामुळे आपलं काय बोलायचंच असतं, बोलायचं असतं आणि निघून जायचं असतं, ही मानसिकता या महाराष्ट्रात या लोकांनी करून ठेवलेली आहे. आणि म्हणून फार नाही, 780,000 कोटीचं कर्ज आपल्यावर यांनी चढवलं आहे. पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत, नुकसान भरपाई, निसर्गाची अवकृपा, आता
मला कामराज निकमांनी रस्त्यात पाणी वाढलेलं दाखवलं. आता ही नुकसान भरपाई पंचनामे केल्यावर मिळणार कधी? पुढच्या डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीला मिळाली तर मिळणार. यांचं सरकार असेल तर, आमचं सरकार असेल तर आम्ही त्याच्या आधी देऊ. पण आज महाराष्ट्रामध्ये कुठल्याही धान्याला, पिकाला, शेतीमालाला हमीभाव नाही. दूध किती रुपयाला विकतो आपण? काय 20-30 रुपये. आमचे खासदार निलेश लंके नगरला उपोषणाला बसले, धरणं धरली. त्यांनी सरकारला सांगितलं की तुम्ही हमी भाव दुधाचा ठरवा, कायदा करा, कांद्यासाठी कायदा करा, कापसासाठी कायदा करा, सोयाबीनसाठी कायदा करा, केळीसाठी कायदा करा. पण आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला किमती कोसळायला लागल्या तर दुसरा पर्याय राहत नाही, त्याला काहीतरी पर्याय द्यायचं काम करा. हे आमच्या निलेश लंकेनी नगरमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन पुकारून केलं. सरकारने वेळ मागितली आहे, बघू आता सरकार काय करतं. 17 प्रकल्प राज्याच्या बाहेर गेले, 11% बेरोजगारी झालेली. आता 11% 41 लाख युवक महाराष्ट्रातले नोकऱ्या नाहीत म्हणून वणवण फिरतायत. काल परवा एअर इंडियामध्ये काय 2-2.5 हजार लोकांना घ्यायचं होतं म्हणे 30-40 हजार लोक तिथं एकत्रित आले. स्टॅम्पेड व्हायची पाळी आली, माणसं एकमेकाच्या वरून चालायची पाळी आली, एवढी गर्दी झाली. पेपर कुठला फुटला नाही यांच्या काळात असं कधी झालं नाही. प्रत्येक MPSC ची परीक्षा घ्या, कुठलीही घ्या, पेपर फुटीचा रोग आपल्या सगळ्यांना लागलेला आहे. आणि म्हणून माझी आपण सर्वांना विनंती आहे की हे सरकार बदललं पाहिजे. हे सरकार बदलण्यासाठी आणखीन एक महत्त्वाचं कारण की प्रचंड करप्शन महाराष्ट्राच्या विधानसभेत आम्ही मांडलं, एकाही मंत्र्याने त्याला उत्तर दिलं नाही. टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार, सातारा जिल्ह्यात मायनी नावाच्या गावात एक हॉस्पिटल मेडिकल कॉलेज आहे, मेलेल्या माणसांना ॲडमिट केलं, त्यांच्यावर बिलं लावली आणि मेलेला माणूस जीवन बरा झाला म्हणून 50 रुपये ST चे पण त्याला दिले आणि तेवढे सगळे पैसे कॉलेजनं काढून घेतले. असे 50-60 कोटी रुपयाचा गफला झाला. रत्नागिरीमध्ये एकाच डांबराचं बिल राष्ट्रीय महामार्गावर दाखवलं, राज्य महामार्गावर दाखवलं, MIDC च्या रस्त्यावर दाखवलं आणि नगरपालिकेच्या रस्त्यावर दाखवलं. डांबराचा मोठा घोटाळा आहे महाराष्ट्रामध्ये. आता काहीही तुम्ही करा पण काही चुकलं तुमचं तर परत भारतीय जनता पक्ष तुम्हाला संरक्षण देतो अशी परिस्थिती आहे. एक फार मोठ्या प्रमाणात हिंदूंचा औंध संस्थान आहे, त्यांच्या अखत्यारीत काही देवस्थान आहे. तिथल्या लोकल आमदारांनी बीड जिल्ह्यात आणि तिकडे आणि नागपूरमध्ये संस्थांच्या जमिनी लाटल्या, वर्ग 2 च्या वर्ग 1 केल्या, प्लॉट पाडले आणि हे लोक अब्जाधीश झाले. या सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे. पण हे सरकार कुणाची चौकशी करायचं? विधानसभेत 2-2, 3-3 मांडून देखील हे सरकार कोणत्याही गोष्टी करत नाही. हीच सगळी महाराष्ट्रातली आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की ह्या सरकारला बाजूला काढल्याशिवाय हा प्रश्न आता आपल्याला सोडवता येणार नाही. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्रात माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र यांना घालवायचं आहे, ठीक आहे, पण महाराष्ट्रात माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र कसा असला पाहिजे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक कार्यक्रम हातात घेतलेला आहे, एक अभियान चालू केलेलं आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या युवक, विद्यार्थी, महिला, शेतकरी, शेतमजूर कुणीही त्याच्यावर आपली माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र कसा असला पाहिजे हे कळवण्याची व्यवस्था करेल. 15 ऑगस्टपर्यंत हे अभियान चालू आहे आणि त्यानंतर यातनं आलेल्या सूचनेवर आम्ही महाराष्ट्रामध्ये
एक चांगल्या प्रकारे जाहीरनामा आपल्या सर्वांच्या समोर घेऊन येणार आहोत. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये हे सरकार घालवायचं ही भूमिका घेऊन आज इथून आपण निघावं. पण हे निघत असताना कामराज निकम आणि त्यांच्या सर्व सहकारी, आमच्या संदीपया बेडसे, आमच्या जुईताई, नानासाहेब देशमुखांचे सगळे सहकारी, तुमचा सगळ्यांचा शत्रू एक आहे का हे आधी मला इथं सांगा. आहे ना? फितुरी होणार नाही ना? कुणालाही तिकीट दिलं तरी ती सीट निवडून आली पाहिजे. तुम्हाला हे मान्य आहे का? तिकीट हे मेरिटनं होणार आहे, आम्ही चाचपणी करणार आहे. पण या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं विधानसभेचं काम करायला सगळ्यांनी कोऑर्डिनेशन ठेवा, बूथ कमिट्या व्यवस्थित करा. शेवटच्या 2 दिवसात पैसे वाटण्याची सवय ज्यांना आहे त्याच्यावर काय उपाय करायचा, जनतेला जागृत कसं करायचं हे थोडंसं काळजीपूर्वक बघा. तुम्ही सगळ्यांनी ताकद लावली तर अनेक, या देशात इंदिरा गांधींचा देखील पराभव झाला होता. एखाद्याचा पराभव व्हायचा म्हटल्यावर आमच्या सुप्रियाताई निवडून कशा आल्या? एकदा माणसाचा मूड बदलला की तो दुरुस्त होत नाही. आता तर 2 महिन्याचा काळ आहे आणि तुमचा मूड माझ्या लक्षात आलेला आहे. आणि अरे एक नको पाणी कशाला. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, या मतदारसंघात कामराज निकमांनी सांगितलं एकही कारखाना नाही, एकही उद्योग नाही, रोजगाराच्या संध्या नाहीत. या मतदारसंघामध्ये जो विकास व्हायला पाहिजे तो झालेला नाही याचं शल्य या ठिकाणी तुम्हा आम्हा सगळ्यांना आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं तुम्हाला विश्वास देतो की येणाऱ्या 5 वर्षामध्ये या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक या मतदारसंघात करून रोजगार निर्मितीची कामं आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी करू. थोड्या दिवसांनी मी आणि अमोल कोल्हे शिवस्वराज्य यात्रेवर आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे. अपेक्षा आहे की आम्ही 7 तारखेला ती यात्रा सुरू करणार आहे. अपेक्षा ही आहे की आम्ही या मतदारसंघात येऊ त्यावेळी फारसा पाऊस नसेल, त्यावेळी तुम्ही मगाशी सांगितलं तशी जाहीर सभा गावात, गावाच्या चौकात अमोल कोल्हे आणि आमचे काही वक्ते आणि मी स्वतः आणि माझे काही सहकारी पक्षातले आम्ही सगळे येऊ. आणि महाराष्ट्रामध्ये परिवर्तन का झालं पाहिजे आणि परिवर्तन करून हे 10 वर्ष काम करत असणारं दिल्लीचं सरकार आपण जसं घालवायचा प्रयत्न केला तसं महाराष्ट्रात देखील हे वाम मार्गाने निर्माण झालेलं सरकार घालवण्यासाठी आपल्या सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे. आपले नेते शरद पवार साहेब हे हिमालयाच्या ताकदीनं आपल्या सगळ्यांच्या मागं आहेत. आमचे उद्धव ठाकरे साहेब आपल्या बरोबर आहेत, काँग्रेस पक्ष देखील आपल्या बरोबर आहे. आपण सगळ्यांनी एकत्रित ताकद लावली तर या महाराष्ट्रामध्ये 175 पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचं काम आपण सर्वजण करू शकतो हा माझा विश्वास आहे. आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद या मतदारसंघात आमच्या उमेदवाराच्या मागे आपण उभा करावं ही विनंती करतो. पुन्हा एकदा कामराज निकम, त्यांचे सर्व सहकारी, कामराज निकम शरद पवार साहेब पण डायरेक्ट फोनवर अवेलेबल असतात, त्याला मध्ये काय नसतं. मलाही कधी फोन केला तरी आम्ही अवेलेबल, कुणीही आम्हाला फोन करतं. त्यामुळं हा पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हा पक्ष हा या महाराष्ट्राला पुढं घेऊन जाणारा पक्ष आहे. आणि शेतकऱ्यांचा, ग्रामीण भागातल्या जनतेला ताकद देण्याचा नेहमी विचार करणारा हा पक्ष आहे. आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार साहेबांच्या या प्रयत्नाला आपण द्या. मला खात्री आहे अनेक हल्ले पवारसाहेबांच्यावर होतील, शेवटच्या टोकाच्या भूमिका घेतल्या जातील. जे आमच्या सगळ्यांच्या सारखे तुमच्या समोर बोलत आहेत त्या सर्वांना अडचणीत आणण्याचं काम होईल. पण महाराष्ट्रातल्या जनतेवर माझा विश्वास आहे, महाराष्ट्रातली जनता सुजाण आहे. तुम्ही ताकदीनं अशा कोणत्याही प्रयत्नाला उधळून लावण्याचं काम कराल एवढीच अपेक्षा या निमित्तानं करतो. आणि माझे लांबलेलं भाषण पूर्ण करतो. धन्यवाद.
हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।